राळीगण सोसायटीच्या निवडणुकीनिमित्त जमलेले सर्व थोर मतदार बंधू आणि भगिनींनो, काल परवा वादळ झालं आणि त्या वादळामध्ये सांगितलं सीताराम शेटला म्हणले माणूसच मिळाला नाही. त्याने तिनंच काय दिली, त्याने त्याचा अभ्यास स्वतःवर त्याने त्याचं असं कुणीतरी म्हणलं गेलं. आपण म्हणतो जुनं ते सोनं, जुनी माणसं काय करतील याचा भरवसा नाही. खिल्लाऱ्यांची कन्या उंटे घराण्यात दिली. आता मी ऐकलं म्हणजे मतदान दोन्हीकडे सीतारामने घेतलं, शिंद्याचं पण घेतलं आणि इथं राळीगणमध्ये पण घेतलं. त्याला आडाणी म्हणायचं का, त्याला माणूस मिळाला नाही म्हणायचं का? हे ज्याला कळलं त्याला कळलं, मतदार निश्चितपणे कळलं. दिलीप सेठ तुम्ही फार चांगलं बोलला, पर शरद पवारापासून तर खालपर्यंत आलात. मग तुम्ही अतुल शेटला कळलं नाही का, तर राष्ट्रवादीचे दोन्ही पॅनल काय बोलतात का ना, त्यांनी सांगितलं अरे मर्यादा पळा रे आपलं एकच आहे आपण, आम्हाला कमीपणा वाटला. मग अतुल शेटला नाही कमीपणा वाटला का, दोघांना आपण अरे बोलू नका मतदार परिणाम होईल. पण सीताराम शेठ त्यांना घेणं देणं नाही. जो शेतकरी आहे, जो सोसायटीचा सभासद आहे, तोच माझा पक्ष आहे आणि तोच माझा माणूस आहे, ह्या उद्देशाने ते काम करत राहिले. जवळून पाहिलं सीताराम शेठ उद्या उद्या करतो असं काही नाही, मी रोकटोक बोलतो. परत दुसरं एक वादळ केलं म्हणले भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला. माझी राजू गोगरे मला भेटला, अरे म्हणलं मी आहे ना पुराव्याला, माझ्याकडून 50,000 रुपये घेतलेत म्हणला आणि मी 4 कानावर घातलं. मग जर तुम्ही एवढे शुज्ञ आहात हुशार आहात, मग कन्या राजू गोगऱ्याचा विषय घातला मग तुम्ही का नाही मिटवलं? आम्ही संचालकांनी तो विषय हाताळला, अरे आपलं नाव बदनाम होईल, आपण 50,000 रुपये नाही घेतलं, घेणाऱ्याने घेतलं, पण कुठेतरी थांबव. परत ते आम्ही 50,000 रुपये त्या राजू गोगऱ्याला मिळून दिलं. एकटा राजू गोगरे नाहीत, असे बरेच राजू गोगऱ्यांना नडलेत आणि तेच म्हणतात भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार ही वस्तूच आम्हाला माहीत नाही, कोण भ्रष्टाचार करते हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. पण आम्ही म्हणते नाही आपलीच आहेत, सीताराम शेठचा स्वभाव तसा आहे, गप्र तो आपलाच आहे, जाऊ दे ते सोडून. हे करून करून तीच लोक आज आपल्याला आरोप करतात. मी शिंदेच्या मतदार बंधूंना सगळ्यांना विनंती करतो, ग्रामपंचायतीचं राजकारण आणि सोसायटीचं राजकारणात लय फरक आहे. सोसायटीचे मतदार आहेत सगळे म्हातारी माणसात, आणि म्हाताऱ्या माणसाला माहिती आहे म्हाताऱ्या माणसात कोणतरी शहाणा लागतो. सीताराम शेठनी यादी वाचून दाखवली, प्रत्येकाला काहीतरी हुद्दा आहे, प्रत्येकाला काहीतरी राजकारणाचा अनुभव आहे, समाजाचा अनुभव आहे, असेच उमेदवार त्यांनी उभे केलेत. काल आलाय मुंबईहून, आज आला इकडून, आम्हा सोयरा असं केलं नाही. त्याला त्याच्या गावात काहीतरी करता येतं का, त्याच्या गावात त्याला काहीतरी आहे का, तो त्या सोसायटी झाल्यावर त्या समाजासाठी काही करल का, असेच उमेदवार त्यांनी दिले. निश्चितपणे वाचरात लंगडी काही शहाणी त्याच्या पॅनलमध्ये शिंद्यात काही का असणार, पण सीताराम शेठचा
तालुक्यात अभिमान आहे. आज जर पॅनल निवडून नाही आला आणि त्यांचा पॅनल आला तर कोण मार्केटला जाणार आहे? कोण त्यांच्यामध्ये हुशार? इथं सुमनताई आहे, इथं सीताराम शेठ आहेत. आज तालुक्यात मार्केटमधून काय चाललंय हे सोसायटीपर्यंत कळत. मग अशी जर माणसं आपण हे करत असाल निश्चितपणे आपण कुठेतरी चुकतोय याच्या सर्वांच्या मनामध्ये खंत वाटली पाहिजे. का ग्रामपंचायत आणि सोसायटी याच्यामध्ये फरक आहे आणि निश्चितपणे ज्या आम्ही पाहतो सोसायटीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणं शिंद्याचीच वाटतात. वसंत भांडल, सीताराम भांडल, हे रे आमच्याचं पटकन झालं पाहिजे. पहिलं त्या ट्रीपमध्ये त्याचं बसलं, हे त्या ट्रीपमध्ये त्याचं बसलं पाहिजे. शिंद्याचीच ओढली जातात पटापट. आम्ही म्हणत होतो बघा पुढं झालं म्हणजे शिंदे गावात तिथं प्रकरणं करतो आणि आपल्या गावात काय होतं? तो म्हणतो नाही रे सगळीच करतो, सगळीच मी करतो, मी कुठं म्हणतो मला नाही म्हणतो. पण सीताराम तर एक आकडा मोठाच असायचा शिंदे गावचा. कारण सगळं माणसं नाही नाही जाऊ दे, आंब्याचं प्रकरण आहे त्यांचं, जाऊ दे गायचं प्रकरण आहे त्यांचं, होऊन जाऊ द्या. म्हणजे असा असणारा माणूस आपण त्याला डावलून आपण जर काहीतरी आरोप करीत असेल तर हे पाप आहे. तेव्हा मी सर्वांना विनंती करतो पॅनल आजच निवडून आला तो अतुल बँकेचा नाही, शरद पवारचा नाही, हा सीताराम शेठचा पॅनल आहे. आणि तो तुमचा आमचा सभासदांचा पॅनल आहे. निश्चितपणे प्रत्येक गोष्ट तो अतुल बँकेकडून येणार नाही का संजय काळेकडून येणार, तो त्याच्याच आता निमतीनं तुम्ही आम्हाला न्याय मिळून देणार आहे. अशा न्याय मिळून देणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. कुणीसुद्धा इकडं तिकडं करायचं नाही. आणि आता आपण झालं प्रचार सभा काय झाली आज झाली आणि आपण जर नुसतं याच्यावर का फील बसलो तर आपण कुठंतरी फसणार आहेत. उद्यापासून आपण डोळ्यात तेल घालून निघलं पाहिजे, प्रत्येक सभासदाच्या घरी गेलं पाहिजे. तुमचा राग रोष सगळं बाजूला ठेवा. तुम्हाला जिंकायचं आहे ना, वैर्याचं तर वैर्याच्या पाय पडा. हे बाबा आपल्याला तुमच्या आमच्यासाठी काम करायचं आहे. आपली संस्था आहे, आपली ती सोसायटी हे आपल्याला टिकून ठेवतील. आज आदिवासी भागामध्ये 5 सोसायटी आहेत. जा तुम्ही उच्चिलला जा, खानगावला जा, काय चालली परिस्थिती तुम काही नाही. 5-2 लोकांना कर्ज मिळतं आहे, फेडलं ते फेडलं नाही चाललंय. तसं आपली छोटीशी होती पण आता लई मोठी गांगणाला भेटलेली सोसायटी आहे आणि ती सोसायटी आपल्याला अजून वाढवायची आहे, अजून मोठी करायची आहे. जर मोठी करायची असेल तर सीतारामच्या पॅनलची गरज आहे. आणि पॅनलमध्ये जे सगळे उमेदवार दिलेत सर्व अनुभवी आहेत आणि ते निश्चितपणे तुमचं आमचं काम करतील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.